हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी लागलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील सिरसगाव भागात गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कापूस सह संत्रा पिकाला मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या काढणीवर आलेला गहू अवकाळी पावसाने मातीमोल झाला आहे. साईखेड शिवारातील प्रितेश गुजर याने 3 महिन्याअगोदर 1.5 एकर शेतात गहू पिकाची लागवड केली, मात्र अवकाळी पावसामुळे गहू झोपलेला आहे. हातात आलेलं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत मातीमोल झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्याला अपेक्षा आहे आता केवळ सरकारवर, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहतं का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विदर्भ. आणि गहू कापणीले आला अचानक, या सकाळी 5 वाजता सुरुवात झाली पाण्याला, आणि आता आमचं नुकसान होत आहे. आता जर ह्या पाणी जर वाढला आणि आमचा चणाई आणि गहू हातातून जाईल. आज अशा या पावसानं सोयाबीन, कापूस आणि चणा, गहू आमच्या कास्तकाराचं एवढं नुकसान झालं. आणि जर असा जर पाऊस नेहमी पडत गेला, आमचा चणा आणि गहू जाण्याची संभावना आहे. प्रितेश प्रकाशराव गुर्जर, मी हा साईखेड जंगलाचा एरिया येते. हा जंगलात मी माझं 1.5 एकराचा गहू पेरला होता. हा गव्हाला साधारण 9000 रुपये खर्च आला एकरी. हा माझा 1.5 एकराचा गहू आहे. हा काल अवकाळी पाऊस आला आणि 10 मिनिटाच्या कालावधीत हा पूर्ण माझा गव्हाची अशी दशा होऊन गेली, पूर्ण गहू झोपून गेला आहे. अशी अवस्था झाली तर कास्तकाराचं काही खरं नाही आहे. अजून हवामान खात्यानं अजून अंदाज दिला आहे, दर्शवला आहे की अजूनही काही कालावधीत पाऊस पडायची शक्यता आहे. असं कधी निर्माण झालं तर कास्तकाराचा पूर्ण असा गहू झोपून जाणार आहे. ह्याच गव्हावर कसं डिपेंड आहे आमच्यावालं पूर्ण. आमची वर्षभराची शिदोरीच आम्ही असं समजतो की अन्नधान्य आम्ही हे सगळं भरून ठेवतो आणि वर्षभर पुरवतो. असंच कधी सर्व झालं तर कास्तकार काय खाणार, काय असं होणार, हे सर्व दुर्लक्ष हे झालं आहे.